प्रकरण आहे, काय नेमकं प्रकरण आहे? दिनांक 2/3/2018 रोजी दुपारी 3:30 दरम्यान 100 फूट रोड वसई पूर्वला ठाणे अपार्टमेंटजवळ एका दुकानात यातील फिरेदी निलेश घाटगे हा एका नारळ विक्रेत्याच्या दुकानात मटण बनवत असताना तिथे जवळ एका चहाच्या टपरीवर असलेला गणेश नावाचा एक मुलगा आला आणि त्याने सांगितलं माझे पण चिकन बनवून दे. तेव्हा त्या ठिकाणी त्याला सांगितलं की इथे मटण बनवत आहे, तुझे चिकन काय बनवता येणार नाही, तू आता इथून निघून जा असे सांगितले. त्यावेळी येथील मयत विनोद सिंग हा तिथे परिसरात वॉचमनचे काम करणारा तिथे बसला होता. त्याचा आणि गणेशचे वादविवाद झाला. गणेश जवळ जाऊन तिथे राहत असलेला मनोज जाधव ह्या तरुणाला व त्याच्यावर असले इतर दोन असे यांना घेऊन आला व तो वीर वॉचमनशी विनोद सिंगशी उज्जत करू लागला. त्या उज्जतीमध्ये मनोज जाधव याने तिथे नारळ कापण्याचा असलेला कोयता उचलला आणि विनोद सिंगला मारला. तो त्याच्या गळ्यावर वर्मी घ्यावं लागल्याने त्यात तो मयत झालेला आहे. सर, या प्रकरणामध्ये आपल्याकडे काय गुन्हा दाखल झालेला आहे, किती आरोपी आहेत यामध्ये आणि कोणाला अटक केली? या प्रकरणामध्ये तुळींज पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 216/18 IPC 302 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये एकूण 4 आरोपी असून त्यातील गणेश व मनोज जाधव हे दोन मेन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत.